राज्यात गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार योजना आखली गेली. योजना चांगली असली तरी विभागवार अभ्यास न झाल्यानं अशा योजनांचा बोजवारा उडतो आणि नेमकं तेच घडतंय कोकणात. जलयुक्त शिवार योजनेतून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सिमेंट बंधारे बांधण्यासाठी 100% अनुदान राज्य सरकार देतं, पण कोकणातल्या अनेक टंचाईग्रस्त गावात या योजनेतले निकष अडसर ठरत आहेत आणि याच नियमांचा फटका रत्नागिरीजवळच्या खेडशी गावाला बसलाय. त्या खेडशीतली 5 ते 6 धरणांची अशी मंजुरी कॅन्सल करण्यात आली की तिथली ती त्यांच्या निकषात बसत नसल्यामुळे त्याच्यामुळे त्या वाडीनं त्या धरणाच्या काही त्या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. ते जर केले आणखीन जर त्याचे जर अधिकार जर आपल्या तिथल्या स्थानिक कमिटीवर दिले आणि स्थानिक कमिटीला जर कमी जास्त अधिकार करण्यात म्हणजे बदल करण्याचा अधिकार दिला तर ते योग्य प्रमाणात नियोजन करू शकतात. पाऊस केव्हा येईल हे सांगता येणार नाही आणि ज्या वेळेला पाऊस होतो त्यावेळेला काही वेळा असे असतात की जोरदार येतो, मोठ्याचा मोठा लोंड एकदम येतो आणि झटकन होऊन नाहीसा होतो. अशा वेळेला त्या क्षमतेला टिकणारा असा बंधारा आवश्यक आहे. बंधाऱ्यांची उंची कमी जास्त करण्याची परवानगी सरकारने दिली तर कोकणातल्या अनेक भागातील टंचाईवर मात करणं शक्य असल्याचं अधिकारी मान्य करतायत. लोकांच्या मागणीप्रमाणे किंवा लोकांच्या जे पाणवठ्याच्या काही जागा आहेत त्या जागा आपल्याला याच्यामध्ये रद्द कराव्या लागतात. जर त्या साईड देखील कमी उंचीचे बंधारे घेऊन जर आपल्याला हे करता आल्या तर पाणी टंचाई आपल्याला ह्याच्यापेक्षा लवकर आणखी नक्कीच मात करता येऊ शकेल. कोकणात धोधो पाऊस कोसळतो तरी देखील कोकणाला पाणी टंचाईचा सामना करावाच लागतोय आणि त्यामुळे सरकारी योजनांचा चांगला अभ्यास झाला तर जलयुक्त शिवार योजना कोकणासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.